मी या राज्याचा विकास करण्याचं कंत्राट घेतलंय, शेतकऱ्यांना न्याय देण्याचं कंत्राट घेतलंय, गोर गरिबांना न्याय देण्याचं कंत्राट घेतलेलं नाही मी, मला काही त्याच्यामध्ये बिलकुल। पण एकच मी सांगतो, मुख्यमंत्री हा कुठलाही व्यक्ती नसतो, एक राज्याचा एक प्रमुख म्हणून त्याला एक मान्यता असते, त्यामुळे प्रत्येकाने ठरवायचं असतं की किती टीका करायची, कुठल्या लेवलला करायची। आणि मी टीकेला टीकेने उत्तर देण्याची माझी सवय नाही, माझा स्वभाव नाही, मी कामाने उत्तर देतो, मी काम करून प्रत्येकाला उत्तर देणार आहे। ते म्हणतात की ते म्हणाले की शेवटच्या दोन दिवसात पायऱ्यावर येण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यांना आली आहे, ठाकरे साहेब म्हणतात। आता चार दिवस पायऱ्यांवर कोण होतं ते तुम्हाला माहित होतं ना, आता त्यांना पायऱ्यावर आणण्याची वेळ आली ना, पायऱ्यावर येण्याची वेळ आणली कोणी, आगामी निवडणुकीत महानगरपालिकेला आपल्या गटाची काय भूमिका असेल? मुंबई महानगरपालिका आता जर बाळासाहेब असते किंवा डिगे साहेब असते त्यांना ते पटलं असतं का, काय वाटत? बघा कसं आहे, आता बाळासाहेबांचे विचार पुसण्याचा प्रयत्न झाला, बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा करण्याचा प्रयत्न झाला, म्हणून तर आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे लोकशाहीमध्ये कोणी कोणाशी आघाडी करावी, कोणी कोणाशी युती करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। परंतु या आघाडीबद्दल समाजामध्ये खूप वेगवेगळे मतप्रवाह आहेत, याची प्रचिती पुढे येणार आहे।